विषय वाले पड़कम क्यों आदमी ते वैकम रोड वििकसन मुपत्ज वर्ष कड़लासी ई विषय इतवरे इंज मोटा नमुक साधच नमक धर्ण प्रख्यापी नाम आर नोटीस अटच ई रुस आर कुटी वितरण नमें टूर संघटन मत संघटन अपेक्षित और संभावना पिक संघटन नमुक किप्स कमीशन उपयोगी प्रस्थान प्रवर्ती अब अत्र नमु वाली भीम नोटीस मत चलव नमुक निर्वाहम अस्थान आयर नोटीस अटिच आयर कुटे ई कई मूं ना दिवस वितरण अब आ नोटीस पर क्यों जन मनस अस्थान इवे इत्र वाली जनकूट इवे ए वैकम रोडि विकसन पर रु दोष पलर्क पल स्थल कड़कड़े पड़ी कई नंबर कटावस्थान को टेंपररी नंबर वे वांगिया आल मीटिंग पकड़ो अब इन परहार विकसन तीर्प एंदाद्देशिक पद मीटर आो इत मीटर आो पद मीटर आो व्यक्त इन मनस अब अगले परहार कई मुपत्ज वर्ष परहार नमुक कंटे ओकू का वे समर तुटरुन टूर प्रत्यक्ष नीपा अड़ापे स्टेशन मेट्रो रोड मध्य मेखल तेरपावधि समर कई मूं ना वर्ष आद्यम रोड मेट्रो बयोडेट वाणो मेट्रो वरुदसमूह श्रद्धेपड़ी आद्यम टूर संघटन विवरावकाश बयोडेट मेट्रो रोड अमर पेपा अस्थान साधारण पन्द्रे मीटर वीति रोड नमुक वन रेलवे स्टेशन भागत मे पर वीति नमुक का तृपण रेलवे स्टेशन इनकी नलिए रेलवे स्टेशन और प्रतिछाय तौर अवड़ी वड़कोटो तेकोटो मार्गमी मेट्रो वनिका ट्रेन कैंपा अलग आ वन मेट्रो धीचुपा अब ट्रेन पासेंजेसुत्र उपकारपील मेट्रो संविधान रेलवे स्टेशन भागत इत्र वीति प्रोवैड्ड अलग तेकोटा नमुक का मूंद मीटर वीति पन्द्रे मीटर एन मूंद मीटर नमक न्याय का अब अतर उत्तर और बस आवड़ेपू पुदगत ऐग मेट्रो स्टेशन ख्याति इनपणत रेलवे स्टेशन मतलब आलवेल वो तृपण वे एल स्टेशन पुदगत सौकर्यमें तृपण तृपण किक प्रदेश आल मेन उपयोग वड़केकोट जंगन सैड सैडी सैड वड़केकोटी मेट्रो स्टेशन कैं मेट्रो कैंपा तृपण रेलवे मेट्रो स्टेशन उपयोग साध्यम कम गागत संविधान बस वाड़ी हो अब बस अवड़े पुदगत सौकर्य ट्रेन स्टोप उपयोग ट्रेन पासेंजेसान मेट्रो सौकर्य उपयोगप्रदा अब ट्रेन स्टोपी एनेर विनियोग नमुक कोरोना काल मूंब ट्रेन स्टोप निर्तन स्टोपुर पुनस्थापित नमुक कटी नमुक प्रतिमासम रुकी वन तृपण रेलवे स्टेशन ट्रेन वाले पैनट ट्रेन मे निर्तू इन कुमान स्टेट इतनी इतम ट्रेन स्टेशन नमक अब अस्थान ई मेट्रो कूड़ी वन स्थित कूड़ा ट्रेन स्टोप रोड गागत सौकर्यपड़ी वे क्यों बस टर्मिनल कई मुपाई
മുനിസിപ്പാലിറ്റി ബഡ്ജറ്റിൽ മാത്രം ഒതുങ്ങി നിൽക്കുന്ന ഒരു സംഭവമാണ് വെസ്റ്റേൺ. ഒരു ഇഞ്ച് സ്ഥലം വാങ്ങിക്കാൻ നമുക്ക് സാധിച്ചിട്ടില്ല. അപ്പോ അതിന്റെ ഒരു ഗൗരവം നമുക്ക് മനസ്സിലാക്കി ഫണ്ട് എങ്ങനെയും ഉണ്ടാക്കി അത് നടത്താനുള്ള കാര്യങ്ങൾ ഒരു ശ്രമവും എനിക്ക് തോന്നുന്നത് ഈ അധികാരികളുടെ ഭാഗത്തുനിന്നും ഇല്ല എന്നാണ് മനസ്സിലാക്കാൻ സാധിച്ചത്. അപ്പൊ ഇത്തരം വിഷയങ്ങളിൽ ഒരു നടപടി ഉണ്ടായേ തീരൂ എന്നുള്ള മനോഭാവത്തോടെയാണ് പ്രത്യക്ഷ സമര പരിപാടികളുമായി ടൂർ ആരംഭിച്ചിരിക്കുന്നത്. ഏതായാലും അധികമായി ദീർഘിക്കുന്നില്ല. ഇത്രയും കൂടുതൽ ശ്രദ്ധ കൂടുതൽ കാര്യങ്ങൾ ടൂറയുടെ ചെയർമാൻ പ്രസാദ് സാറ് പറയും. അടുത്തതായി ഈ യോഗത്തിന്റെ ഉദ്ഘാടനമാണ് അതിന് വി വി പ്രസാദ് സാറ് ക്ഷണിക്കുന്നത്.